राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि इच्छाशक्तीच्या अभावामुळे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही अशी टीका भाजपा खासदार प्रीतम मुंडे यांनी केली आज बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या जी ट्रिपल टेस्ट करणं मध्यप्रदेशला जमतं ती ट्रिपल टेस्ट महाराष्ट्राला का जमत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला इच्छाशक्ती असेल तर मार्ग निघतो असं सांगत जी इच्छाशक्ती सिंह चौहान यांनी दाखवली ती थी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारनं दाखवावी अशी अपेक्षा प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केली यावेळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रीतम मुंडे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली